खरं तर स्पीच थेअरपीमध्ये वाणी शुद्ध करण्यासाठी शिवतांडव स्तोत्र म्हणण्याचा सल्ला दिला जातो. कालीचरण हे शिवतांडव स्तोत्र म्हणूनच प्रसिद्ध झाले, पण जिथे विचार शुद्ध नाही तिथे वाणीची काय कथा. असो, पुढच्या बातमीकडे वळूयात. नीट पीजी काउन्सिलिंगमध्ये होत असलेल्या दिरंगाईमुळे आक्रमक झालेल्या दिल्लीतल्या निवासी डॉक्टरांचं आंदोलन काल चांगलंच पेटलं. पोलीस आणि डॉक्टरांमध्ये झालेल्या बाचाबाचीचं पर्यावसन मोठ्या गोंधळात झालं. पोलिसांना आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी लाठीमार करावा लागला आणि त्यानंतर आज निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलंय. डॉक्टरांनी आपले लॅब कोट रुग्णालयांना परत करत आपला प्रतिनिधिक निषेध नोंदवलाय. डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनामुळे सफदरजंग, आरएमएल, लेठी होर्डिंग या मोठ्या रुग्णालयातल्या कामकाजावरती मोठा परिणाम झालाय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.